गेल्या 900 वर्षांची परंपरा असलेल्या सोलापुरातील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेस मंगळवारी मल्लिकार्जुन देवळा शेजारी असणाऱ्या हिरेहाब्बू यांच्या वाड्यातील विधिवत पूजनानं प्रारंभ करण्यात आला। प्रारंभी यात्रेचे मानकरी हिरेहाब्बू यांच्या वाड्यात सिद्धरामेश्वरांच्या मानाच्या योगदंडाची आणि हिरेहाब्बू परिवार तसंच देशमुख परिवाराच्या मानाच्या दोन काठ्यांची विधिवत पूजा होटगी मठाचे डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या करकमलानं करण्यात आली। यावेळी मंत्र घोषाने सारा हिरेहाब्बू वाडा दुमदुमून गेला होता। ओम अक्षतां धवलां दिव्यं स्थिलतण्डुलं स्थिलितान् अर्पयामि त्रिजत्रयादि श्रीजन्मभव संहारं मेघबिल्वं शिवार्पणं पत्रं धवरयामि चरण जन के वरव नित्यनु परम पार्वती हरसये बोल सन्नपुर। या पूजनावेळी मानकरी हिरेहाब्बू यांच्या परिवारातील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहाब्बू, विकास हिरेहाब्बू, मनोज हिरेहाब्बू, सागर हिरेहाब्बू, विनोद हिरेहाब्बू तसंच जगदीश हिरेहाब्बू यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून यात्रेस प्रारंभ झाला। यावेळी हिरेहाब्बू परिवारातील महिला सदस्य, नातेवाईक, आप्तेष्ट आदी उपस्थित होते। दरम्यान या यात्रेवेळी पोलीस प्रशासनातर्फे केवळ 50 मानकऱ्यांनाच परवानगी देण्यात आल्याचं पत्र यावेळी वाचून दाखवण्यात आलं। त्याप्रमाणे केवळ नामनिर्देशित मानकऱ्यांनाच हिरेहाब्बू यांच्या वाड्यात प्रवेश देण्यात आला। यावेळी पोलिसांतर्फे कडक बंदोबस्त लावण्यात आल्यानं अनेक सिद्धेश्वर यात्राप्रेमी नागरिक नाराज झाल्याचं दिसून आलं।